एक मोठी बातमी कल्याण डोंबिवलीमध्ये आज आणखी 413 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे। तर आता कल्याण डोंबिवली शहरामध्ये कोरोना बाधितांचा आकडा 9499 इतका झालेला आहे। तर आतापर्यंत 4000 जणांनी कोरोनावरती मात सुद्धा केलेली आहे। तर आज नव्याने 413 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत। एकूण आकडा सध्याचा कोरोना बाधितांचा 9499 आहे। तर कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा 413 रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आलेले आहेत। कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात सध्या वाढत चाललेली आहे आणि हा आकडा कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा झपाट्याने वाढताना दिसतोय। तर आज एका दिवसामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये 413 रुग्ण नवीन आढळलेले आहेत। देशभरात सध्या कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे। तर देशामध्ये मृत्यू दर हा 4.27% इतका आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये एका दिवसामध्ये आणखी 413 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे। तर आतापर्यंत 4000 जणांनी कल्याण डोंबिवलीमधनं कोरोनावरती मात केलेली आहे। याबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी सुनील जाधव आहेत। सुनील, काय सांगाल, सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसतोय, आज पुन्हा 413 रुग्णांची भर पडलेली आहे। बरोबर आहे, गेले काही दिवसापासून कल्याण डोंबिवलीमध्ये आकडा हा शेकडोच्या संख्येने पुढे येत आहे। गेल्या 24 तासांमध्ये 413 नवीन रुग्ण मिळालेले आहेत, तर 4 जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीमध्ये झालेला आहे। आता एकंदरीत कल्याण डोंबिवलीमध्ये बघितलं तर 9499 नवीन रुग्ण आहेत। तर 9499 रुग्णांची संख्या झालेली आहे, त्यापैकी 4032 रुग्ण जे आहेत त्यांनी कोरोनावरती मात केलेली आहे। तर 5323 रुग्ण उपचार घेत आहेत। नेमकं त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा कशी काम करते? आता 2 दिवसापूर्वी अशी सुद्धा तक्रार आलेली होती की बेड सुद्धा नाही आहेत, वॉर्डच्या बाहेर उपचार केले जात आहेत। सध्या तिथली काय परिस्थिती आहे? काल एएमयूच्या माध्यमातून आपण एक व्हिडिओ चालवला, त्याच्यामध्ये ऑक्सिजन घेण्यासाठी म्हणजे बेड उपलब्ध नाही म्हणून त्या हॉस्पिटलच्या कठड्यावर प्रवेशद्वारावरती सगळीकडे बसून लोकांना ऑक्सिजन दिलं जात होतं। जेव्हा आपण ही बातमी दाखवल्यानंतर आज महानगरपालिकेने सावित्रीबाई फुले या ठिकाणी 250 बेडचे एक हॉस्पिटल, जम्बो हॉस्पिटल त्यांनी सुरू केलेला आहे आणि तो उद्यापासून लोकांना त्या ठिकाणी बेडची सुविधा करण्याचं त्यांनी ठेवलेलं आहे। मात्र 250 बेड त्या ठिकाणी आहे। आपण पाहायला गेलो तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये दररोजचे शेकडोच्या संख्येने रुग्ण येतात, तर ही संख्या अजूनही वाढली पाहिजे। पण सध्या कल्याण डोंबिवलीकरांना थोडासा दिलासा मिळालेला आहे, कमीत कमी 250 बेड इमर्जन्सीसाठी त्यांनी ठेवलेला आहे। नक्कीच, धन्यवाद सुनील आपण दिलेल्या माहितीबद्दल।